मंदिराच्या बाजूलाच लेफ्ट साइडला अजून एक किल्ला आहे अशोकगड, आपण तो बघूया. किल्ल्यावरती जाणार आहे आपण, दाखवू तुम्हाला याची किल्ल्याची माहिती आहे. करण्याचा प्रयत्न करेल त्यांना दंडात्मक कार्यवाही होऊ शकते. हा गड उंचावरती नाही आहे, जमिनीवरतीच बांधलेला आहे आणि शहरामधला किल्ला आहे, त्यामुळे याचं बांधकाम एवढं भव्य असं बांधकाम नाही आहे. पण ठीक आहे, 1958 इथं कोरलेली गोष्ट दिसते. छोट्या छोट्या पायऱ्या आहे. लेफ्ट साईडला अकोला जुने शहराचं पोलीस स्टेशन आहे. राजुरेश्वर मंदिर समोरच आहे आणि लेफ्टला तसा किल्ला आहे. हे भव्य असं प्रवेशद्वार आहे ज्याच्यावर दिलेलं आझाद पार्क. ते शहीद स्मारक स्तंभ म्हणून अशी पाटी लावली. हम सब एक है, हम सब भारतीय है. असदगड किल्ला ह्या सम्राट औरंगजेब यांनी अकोला येऊन आपले दिवान बरेचसे पुसलेले आहे त्याच्यावरचं. 1697 हा किल्ला बांधण्यात आलेला आहे आणि त्यात स्तंभ आहे, शहीद स्मारक स्तंभ ह्या. प्रचंड म्हणजे प्रचंड एवढं ऊन की असं वाटतं की जळतंय माणूस. पाण्याचं झाड आहे की समोर त्याच्यामुळे सावली थोडीशी सगळी पट जड झालेली आहे. थोडंसं नवीन बांधकाम पण दिसतंय शहरामध्ये असल्यामुळं हा थोडासा खोलावरती म्हणजे असं काही उंचावरती नाही आहे. ज्या काळी असेल त्या काळी इथे थोडीशी उंचावरची जागा असल्यामुळं थोडंसं समोरचा व्ह्यू येऊ शकतो. तिकडे थोडं पडक्या भिंती आणि थोडेसे दरवाजे आहे आणि एक स्मारक आहे, शहीद स्मारक. त्यावरती बऱ्याच जणांनी हो करून टाकले. बाजूला ही नदी आहे जी बिचारी खूप गंदी होऊन गंदा नाला झाला आहे शहराचा. जुना अकोला आहे. टेम्परेचर सध्या 44 डिग्री सेल्सिअस आहे. थोड्या वेळाने ते 45 पण याच्या टप्प्यात येऊ शकतो. अजून जास्त काही दुपार झाली नाही. पर्यटन येत नाही आहे. पर्यटन फिरण्यासारखं काही मला जास्त काही जाणवलं नाही. खूप ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न केला पण काही जास्त काही सापडले. इकडे मेळघाट आहे, मेळघाटामध्ये बरेचसे अभयारण्य ते आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी ते बघू शकतो. समोर जे दिसतंय ते मंदिर. तर असं होतं अकोल्याचा हा छोटासा किल्ला. आपण आज बाळापूर फोर्टला पण जाणार आहे, त्याबद्दल तुम्ही थोडंसं बघूया व्हिडिओ पर्यटनासाठी कसं वाटतं आहे.